Z5 ऍप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. कोणीतरी इंग्लंडला जायला हवंय, पण कोणी जायला तयार होत नाही, कारण सगळे जण. तुमचा शिष्य येथे तुमच्या समोर उभा असताना इतर कोणाला कशास विचारताय? म्हणजे मी जाऊन येईन की इंग्लंडास? बाळ, इंग्लंडस जायचंय, इचलकरंजीस नव्हे. काका, मला चांगलंच कळतंय मी काय म्हणतोय ते, आणि याचीही कल्पना आहे की आपल्या धर्मात सागरोल्लंघन करीत नाहीत, परंतु आपल्यावर राज्य करणारा देश कसा आहे, तिथली माणसे कशी आहे ते पाहून यावे. प्रभू रामचंद्रांनी सुद्धा सीमोल्लंघन केले होते. अहो, काय म्हणतोय हा बाळ? हा काही चेष्टेचा विषय नव्हे हो. काकू, मी चेष्टा करीत नाही, मी खरोखर म्हणतोय. अरे शांत व्हा, शांत व्हा बाळ. तू आधी हातपाय धुवून घे, पाणी पी, स्वस्थ हो, मग आपण बोलू. होय. काका, नाही आम्ही समजावतोच त्याला, पण तुम्ही बोला. हो. सासूबाई, ही 5-6 मोठी पोहे पुरतील ना आपल्या सगळ्यास? का वाढू आणखी? सासूबाई, हा पोहे वाढवू का? अगं हो, पोहे ना वाढव ना. अजून बाळही आलाय ना बाहेर, तोही खाईल. काय थांबा, मी पोहे आणखीन घेते, किंवा पोहे राहू दे, मी यांच्या आवडीचे करते काहीतरी. खीर करू का? अहो, पण गुळ दाणे. काशीनाथ भाऊजी, मला नारळ आणि गुळ देता का आणून? थांबतेस का थोडी? ऐक तरी, किती ती घाई ग. बाळ आलाय हे खरंय, परंतु सागर उल्लंघन करून ब्रिटिशांच्या देशात जायचं म्हणतोय. काय? अगं भामी, काय हे? अहो, झाले का पोहे? हो, आणते आणते. हे काय? हे केवळ आजच्या भोजनाचे शुल्क झाले. भोजन पण केवळ आजच करायचंय. नाव लिहून घ्या, गोपाळ आगरकर. या आठवड्यात केवळ 4 वेळा आला आहेस, आणि महिन्यात साधारणतः 18 वेळा. बाकी दिवस काय केलेस? नाही, काळजी करू नका. माधुकरी मागून पोट भरणारा केवळ मी एकटाच नव्हे, आणि तुमच्या पुण्यामध्ये सडळ हातांनी जीव खाऊ घालणारे सज्जन आहेतच. नाही नाही, तसं नाही. वसतिगृहातलं कोणी उपाशी राहू नये म्हणून म्हटलं. नाही, तसं नाही होणार. तुम्ही नाव नोंदवलं, तसं आज जायला. हो, काय करताय? का काय झालं? हे असेच जात आहे. असेच म्हणजे? अहो, सोवळं कुठे आहे? सोवळं? अहो, मी भोजन करण्याकरता आलोय, कुठल्या देवाधर्माची पूजा करण्याकरता नव्हे. गोपाळराव, तुम्हाला भोजनालयाचे नवे नियम माहीत नाहीत का? जोपर्यंत तुम्ही सोवळे नेसून येत नाही, तोपर्यंत तुम्हाला भोजनालयात प्रवेश नाही. त्यामुळे तुम्हाला सोवळे नेसूनच यावं लागेल. हे वसतिगृह आहे का कोणा बुवांचा मठ? विद्येचे प्रांगण का गंजलेल्या बुद्धीची कोठारे? हे बघा, आता सर्वानुमते हेच ठरवले आहे विद्यार्थ्यांनी, आणि तुम्ही या मूर्खपणास मान्यता दिली. आपल्या भोजनालयात जे अन्न येते ते पिकवणारा शेतकरी कुठलाही नियम, कुठलाही भेदभाव न करता अन्न देतो आपल्याला, आणि असा नियम करून हीन चेष्टा करणारे तुम्ही कोण? हे बघा, तुम्हाला नसेल पटत, नका येऊ. तसंही तुम्ही बाहेर जेवत असता, करा तुमची सोय. आता मुद्दा केवळ अन्न ग्रहण करण्याचा नव्हे, हीन मानसिकता आहे ना, त्याचा उतारा करण्याचा आहे. या महाविद्यालयाचे नियम काय आहेत? जो शुल्क भरेल त्याला भोजन करायला मिळेल. मी शुल्क भरलेत, मला भोजन करायला मिळालेच पाहिजे, आणि मी असाच जाणार कुठलेही सोहळे न नेसता. थांबा, जे नवे नियम आहेत ते तुम्हाला मान्य करावेच लागतील. अहो, का करावे लागतील? कशाला वाद घालताय? हवं तर मी आणून देतो सोहळे. अहो, आग लावा तुमच्या सोहळ्याला. लाज वाटायला पाहिजे तुम्हाला. ज्या समाजाने पुढारले पण अंगी चढवायला हवे, ते आजही सोहळे नेसण्यात भूषण मानते. मी या प्रकरणाची तक्रार वरिष्ठांकडे करीन. हे बघा गोपाळराव, तुम्ही आधी शांत व्हा. छत्रे गुरुजी परगावी गेले आहेत, 2 दिवसांनी येतील.
तेव्हा त्यांच्याशी बोलून तुम्ही काय तो उपाय शोधून काढा. तोपर्यंत हा प्रकार असाच चालत राहू दे. अहो, 2 दिवसांचा तर प्रश्न आहे. मी असं करतो, मुलांची जेवण उरकली की मी स्वतः तुम्हाला जेवण आणून देतो. शोभताय, व्यवस्थेचे गुलाम शोभताय तुम्ही. तुमच्या 2 घासांच्या भिकेसाठी मी इथे नाही आलो. स्वाभिमानाचा गळा आवळून पोट भरण्यापेक्षा उपासमार सहन करेन मी अगदी आनंदाने. भामे, अगं वाचतोय मी. दिवा का मालवलास आणि आलीस कधी? नाही वाचा, मनसोक्त वाचा. हवं तर घरातले सगळे दिवे आणून इथेच मांडते, म्हणजे कसा भरपूर प्रकाश होईल. आता चिडलीस कशास? अगं बाई, म्हणजे इतका वेळ मी इथे येऊन उभी आहे ते तुम्हाला कळलं नाही आणि आता मी चिडलीये हे मात्र बरोबर उमगलं. याचे कारण माझे पूर्ण लक्ष वाचनात होते. इथे हाडा मासाच्या माणसांशी बोलायची सवड नाही आणि उपयोग काय इतक्या वाचनाचा आणि पुस्तकांचा? वा, माणसांशी बोलायला पुस्तकांचा उपयोग, हे कसे जमते बुवा? मला तरी असे तंत्र सांगणारे कुठलेही पुस्तक मिळाले नाही. तेच शोधण्यासाठी हा सगळा प्रपंच चालू आहे. कंदील लाव भाऊ. काही सांगू नका, सारखी नुसती आपली चेष्टा करायची. भामे, समोरच्या माणसाच्या मनात काय चाललंय याच काही विचार नाही. अगं, वाचतोय ना ती पुस्तके आणि पान घालवलंस माझं वाचत. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.